पण ट्विट केलेला आहे सकाळच्या भोंग्याचं नाशिककर 12 वाजवणार आणि त्याच्यावरतीच आज सकाळी संजय राऊत यांनी जे शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत तर त्यांना त्याच्यावरती टीकाटिप्पणी देखील केलेली आहे. गेल्या आठवड्यातच सर्व वृत्तवाहिनींना मी म्हणालो होतो की नाशिककर संजय राऊत यांना क्लीन बोल्ड करणार. आपण ते क्रिकेट खेळताना सर्व वाहिन्यांवरती पाहिलं, 4 टक्की बॉलमध्ये सुद्धा त्यांची विकेट गेली होती. आज नाशिकमधील 12 नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दौडदौड करण्याचं शपथ घेतलेली आहे. थोड्याच वेळात ते ज्या नाशिककरांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडनं प्रेरणा घेतली त्या दिघे साहेबांचं दर्शन घेण्यासाठी सुद्धा या ठिकाणी ते येणार आहे. आज आपण पाहिलं की जो भोंगा वाजतो रोज सकाळी राष्ट्रवादीच्या स्क्रिप्टनुसार माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विरोधात काहीही बोलायचं, तोंडात येईल ते बोलायचं, त्याचा आवेश कमी झालेला आपण पाहत होता. असायला आलं सगळा तो आवेश, खोटा आवेश किंवा खोटी की डेअरिंग ते दाखवत होते. नाशिकमध्ये 2 ते 3 दिवसामध्ये जेव्हा संजय राऊत साहेब त्या ठिकाणी गेले होते त्यावेळी आपण पाहिलं की अजय बोरस्ते आणि ही सर्व मंडळी ज्या नगरसेवकांनी प्रवेश केला की उजव्या आणि डाव्या बाजूला संजय राऊत साहेबांच्या बरोबर होती. अजय बोरस्ते यांना आमचे त्यांनी गाडीतनं खाली उतरून पण नाही दिलं, जेवताना पण त्यांना बरोबर घेतलं. अजय बोरस्ते यांच्या नेतृत्वाखाली ही मंडळी आलेली आहे. नाशिक महापालिकेत गेले 2 ते 2.5 वर्ष ते विरोधी पक्ष नेते होते आणि आज जेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केल्यानंतर आज त्यांना ते संजय राऊत यांना ते दलाल वाटू लागले, दारूवाले वाटू लागले, आणखी पत्तेवाले वाटू लागले, कामाकरता कॉन्ट्रॅक्टर वाटू लागले. मग कालपर्यंत ही मंडळी तुम्हाला चांगली होती आणि तुम्हाला सोडल्यानंतर, तुमचा पक्ष सोडल्यानंतर आज ते गुन्हेगार ठरू शकले. संजय राऊत साहेब ही दुटप्पी भूमिका सोडून द्या. या शिवसेनेची जी वाताहत जी झालेली आहे ना ती आपल्यामुळे झालेली आहे. बाळासाहेबांचा शिवसेना पक्ष हिंदुत्ववादी विचार आपण सोडून द्यायला लावलेला आहे आणि हा शिवसेना पक्ष राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी तुम्ही लाचार केलेला आहे. तुम्ही काय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना लाचार म्हणता, काय शासनाला लाचार म्हणता, तुम्ही लाचार झालेला खुर्ची करता आणि या पक्षाची वाताहत केलेली आहे. ही शिवसेना बाळासाहेबांची हिंदुत्वाचे विचार हे शिवसेनेतले आपण संपवलेले आहेत आणि आपण आमच्या नेत्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी लाचारी करायला लावलेले आहात. सर, ज्यांनी पक्षप्रवेश घेत आहेत त्यांना आधीच हकालपट्टी केलेल्या असं देखील संजय राऊतांनी बोललं. तुम्ही माझं या ठिकाणी आव्हान आहे सर्व वाहिन्यांना की आपण गेल्या जो संजय राऊतांचा 2 दिवसापूर्वीचा जो दौरा होता नाशिकचा, त्या दौऱ्यामध्ये आपण सगळे व्हिज्युअल्स काढून बघा की सर्व मंडळी संजय राऊत साहेबांच्या आजूबाजूला होती की नाही, प्रत्येक मिटिंगला होती की नाही, इव्हन त्यांच्या गाडीत होती की नाही. जर तुम्ही त्यांची हकालपट्टी केली होती मग गाडी घेऊन कशाला फिरत होता? जर ते दलाल आहे, ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, आणखी काय आहेत, तर का तुम्ही गाडीत घेऊन फिरत होता? तुमच्याकडे बरोबर होता तोपर्यंत चांगले आणि आत्ता तुम्हाला सोडल्यानंतर ते वाईट. कालपर्यंत या महापालिकेमध्ये अजय बोरस्ते हे विरोधी पक्षनेते होते, आपले नेते होते त्या नाशिक महानगरपालिकेमध्ये आणि आज तुम्हाला ते वाईट ठरवत आहे तुम्ही त्यांना की दुटप्पी भूमिका संजय राऊत साहेब सोडून द्या. सर, जे आता गेलेले आहेत ते 2024ला पुन्हा येतील आमच्याकडे असा विश्वास व्यक्त केला आहे, परंतु आम्ही घेणार नाही असं देखील त्यांनी सांगितलं. मी या 12 नगरसेवकांमध्येच म्हणत नाही, 32 नगरसेवकांमध्ये आता 12 आलेल्या हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा काही दिवसात तुम्हाला दिसेल आणि त्या ठिकाणी किती शिल्लक राहतील 2024 पर्यंत ते आपण पहा. तुम्हाला औषधालय माणूस या नाशिकमध्ये सापडणार नाही.